याची किंमत कोण होती फक्त सांगा ना फक्त सद्गुरु एका सम्राटाची मिरवणूक निघाली होती ऐका त्या सम्राटाची आता चक्रवर्ती सम्राटाची मिरवणूक म्हटल्यानंतर शाही मिरवणूक होती त्या मिरवणुकीत हत्ती घोडे ऐरापदा मोठमोठे रत्न जड जवाहिर जेवढेही जसे करता त्या साम्राज्यात आहे जसं शक्ती प्रदर्शन बरेच देश करतात त्याप्रमाणे त्या साम्राट्याची मिरवणूक त्या साम्राज्याचं जेवढंही वैभव आहे ते वैभव त्या मिरवणुकीमध्ये होतं जबरदस्त शाही मिरवणूक सुरू असताना मध्येच त्या मिरवणुकीच्या कडेने एक दिगंबर अवस्थेतील आपण जसं नागाबाबा म्हणूयात दिगंबर अवस्थेतील लग्न असताना एक संत त्या मिरवणुकीच्या कडेने चालले होते ते संत त्या मिरवणुकीच्या कडीने जात असताना त्या चक्रवर्ती सम्राटाने ती मिरवणूक थांबवली आता एवढी मोठी मिरवणूक थांबवल्यानंतर त्या राजाचा जो प्रधान होता तो ही सर्व त्या सम्राटाची कृती पाहत होता ती मिरवणूक थांबवल्यानंतर तो सम्राट त्या अंबारीतनं खाली उतरला आणि जाऊन त्या नागाबाबांचं त्या नग्न संतांचं दर्शन त्या सम्राटानं घेतलं आणि पुन्हा एकदा ते संत आपल्या वाटेने निघून गेले आणि पुन्हा एकदा तो सम्राट त्या अंबारीत विराजमान झाला मिरवणूक पुढे निघाली हे सर्व त्या प्रधानाने पाहिलं त्या प्रधानाला जरा खटकलं मात्र तिथं काही न बोलता संध्याकाळी जेव्हा त्या मिरवणुकीचा आढावा घेण्यासाठी बैठक सुरू झाली तेव्हा प्रधानानं प्रश्न उपस्थित केला म्हणे महाराज आपलं स्टेटस काय आपली पत काय आपलं साम्राज्य काय आणि एवढं सगळं असताना मिरवणुकीच्या कडेने जे संत चालले त्या संतांचं दर्शन तुम्ही का घेतलं ते जरा आपल्या स्टेटसला कुठंतरी बाधा करणारं ठरलं असं मला वाटतं त्यावेळेस त्या सम्राटानं सांगितलं म्हणे अरे बाबा प्रत्येक प्राण्याच्या मुंडक्याला जिथं जाईल तिथं जागा आहे पण या माणसाच्या मुंडक्याला त्या साधूचे चरण सोडून कुठंच जागा नाही त्यावेळेस प्रधान म्हणे तुमचं उत्तर ठीक आहे पण माझं समाधान काही होत नाही काहीतरी प्रॅक्टिकल सांगा म्हणे जेणेकरून मला ती अपील होईल मला तुमचं उत्तर पचेल मग राजा म्हणे ठीक आहे त्या राजाने त्या सम्राटाने प्रत्येक प्राण्याचं मुंडकं त्या प्रधानाजवळ दिलं आणि सांगितलं की हे मुंडके सर्व घे आणि बाजारात जा हे, हे मुंडके विक आणि त्या सर्व प्राण्यांच्या मुंडक्यासोबत एक माणसाचं सुद्धा मुंडकं दिलं आता तुम्ही विचार करा जस्ट इमॅजिन बंबाळ झालेलं रक्तानं माखलेलं ते माणसाचं मुंडकं कसं दिसत असेल आणि मग सर्व प्राण्यांची मुंडकी त्यानं घेतली एक सोबत माणसाचंही मुंडकं घेतलं आणि बाजारामध्ये दवंडी पेटवण्यात आली ज्याला जे मुंडकं पाहिजे त्याने ते घेऊन जा शोभेच्या वस्तू म्हणून लोक काय काय करतील याचा काही नियम नाही तुम्हाला माहिती आहे साधं कुठं फिरायला जरी गेले तरी लोक काय शुभेच्छा वस्तू म्हणून आणतील याचा अलीकडे काही तपास नाही म्हणून जो त्या बाजारात आला ज्याला जे हवं त्याने ते मुंडकं नेलं कोंबडीचं गेलं बकरीचं गेलं बरीचशी जी मुंडकी होती ती सगळी मुंडकी गेली मात्र माणसाच्या मुंडक्याकडे काही कोणी बघे ना ते दिसायलाच एकदम आक्राळ विक्राळ बिभत्स असं वाटायचं अशोभनीय वाटायचं मग तो प्रधान राजाकडे आला म्हणे सर्व सगळी मुंडकं गेली महाराज माणसाचं मुंडकं काही कोणी घेईना मग राजा म्हणून एक काम कर त्याच्यावर नवरत्नांची माळ फ्री जो माणसाचं मुंडकं घेईल त्याला नवरत्नाची माळ देण्यात येईल हो अशी दबंडी पेटवण्यात आली मात्र तरीही माणसाचं मुंडकं कोणी घेईना मग नंतर परत तो प्रधान नाराज झाला पुन्हा एकदा आला म्हणजे महाराज नवरत्नाची माळ देऊन सुद्धा काही कोणी माणसाचं मुंडक घेईना मग त्या राजाने सांगितलं आज मिरवणुकीमध्ये हिरे माणिक मोती जड जवाहीर यांनी मडवलेला जो रथ आहे जो ते मुंडक घेईल त्याला तो रथ देऊन टाका अशी दिवंडी पेटवा पण ते मुंडक कटवा म्हणे तो आला पुन्हा एकदा दवंडी दिली म्हणे आजचा जो स्वर्ण हिरे माणिक मोती पासून नटवलेला मडवलेला जो रथ आहे जो हे माणसाचं मुंडकं घेऊन जाईल त्याला तो रथ देण्यात येईल मात्र तरीही ते मुंडकं कुणी घेईना लोक एवढे अवघड आहे ते पाणी जर माणसाला दिलं आणि ते मडक जेव्हा तो पान्हाड्या मडकं फोडतो ना थोडं जरी कुटकं राहिलं तरी ते बाकीचे म्हणतात वाळू ते कुटकं फोडून टाक त्यांना असं वाटतं म्हातारा काही या कुटक्यामध्ये घरी येतं काय माहिती म्हणून ते क्रियाकर्म कोण करेल किंवा कोण त्या मुंडक्याला हात लावेल तरी ते मुंडकं कोणी घेईना मग हताश झाला निराश झाला तो प्रधान आणि महाराजांकडे आले म्हणे महाराज नवरत्नाची माळ एवढा मोठा रथ स्वर्ण जडित हिरेजित रथ फ्री देऊनही ते मुंडक कुणी घेईना मग त्या राजानं सांगितलं मी जसं तुला सुरुवातीला सांगितलं मी आताही तुला तेच सांगेन प्रत्येक प्राण्याच्या मुंडक्याला जिथं जाईल तिथे जागा आहे मात्र या माणसाच्या मुंडक्याला त्या साधूचं चरण सोडून कुठंही जागा नाही म्हणून मी त्या संतांचं दर्शन घेतलं का दिया गुरुदेव तुम्हारे की